खाण्यात पंगा नाही होऊ शकत. या ठिकाणी अनलिमिटेड स्टार्टर, अनलिमिटेड मेन कोर्स आणि अनलिमिटेड स्वीट डिश मिळते आणि ते पण 50-60 पेक्षा जास्त मेन्यूच्या व्हरायटी मध्ये. आज जेव्हा जास्त कोणी खाल्लं आणि आईस्क्रीम वगैरे काय घेतलेलं नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आहोत मुंबई येथील वरळी येथे असलेल्या ॲट्रिया मॉलच्या चौथ्या माळ्यावरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बार्बेक्यू नेशनजवळ आलो आहोत अनलिमिटेड फूडचा आनंद घेण्यासाठी. या ठिकाणी अनलिमिटेड स्टार्टर, अनलिमिटेड मेन कोर्स आणि अनलिमिटेड स्वीट डिश मिळते आणि ते पण 50-60 पेक्षा जास्त मेन्यूच्या व्हरायटीमध्ये. तर आपण बघूया इथे कसं काय आहे ते. हां, थँक्यू थँक्यू. इथे बघा आपले फॅमिली मेंबर भेटतात. नाव काय तुमचं? मनीषा. मनीषा, ओके. मनीषा तुम्ही कुठे आला? तर आजच्या या फूड ब्लॉगमध्ये, फूड आपल्या अनलिमिटेड ब्लॉगमध्ये आपल्यासोबत ऋषभ टोडणकर आहे. आज असे एकदम खाणार आहे बार्बेक्यूमध्ये, सर्व बार्बेक्यू संपून टाकणार, प्रॉन्स खाणार. ऋषभच्या व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंत खूप साऱ्या पार्ट्या बघितल्या. चिकन पार्टी, कलेजी पार्टी, पेठा पार्टी, ये पार्टी तुला आज कशी वाटेल ना ती मला नंतर नक्की कळ. परत मजा येणार आणि याच्याबरोबर चॅलेंज लागला. ह्याला आम्ही हरवणार आहे राहुलला, बघत राहतो. बघूया आता चॅलेंज कोण जिंकतं ते बघूया. त्याचं ना कोणती वाट ना, मग आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्र, ह्याचं टायमिंग काय आहे? सॉरी, 7 वाजता संध्याकाळी आणि 7 ते 11 वाजेपर्यंत. आणि सकाळचा किती वाजता आहे? 12 ते 3. ओके, आणि व्हेज आणि नॉनव्हेजची प्राईस काय आहे? नॉनव्हेजचे आणि व्हेजचे? ओके, आणि विदाऊट रिझर्वेशन आलं तरी पण चालेल ना इकडे? हां, पण रिझर्वेशन केलं तर बरं होईल. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. चल सर, शुभात. आता आपण इथे आतमध्ये आता एंट्री करतो आहे आणि बघूया आता कसं काय असेल ते, आणि बघूया आपण आता किती खाऊ शकतो आहे. त्या आत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओके, ठीक आहे, चलेगा, थँक्यू. हे बघा, इथे बार्बेक्यू आलेली आहे. इथे सर्व आपले शिगा वगैरे सर्व ठेवले जाणार आहे. इथे व्हेज आणलेलं म्हणजे आपल्याला ऑफर करण्यासाठी, पण आपल्याला व्हेज नको आहे तर आपण नॉनव्हेजच ट्राय करणार आहे. ठीक, हे बघा आता आपले आलेले आहेत. हे बघा, प्रॉन्स आहे, हे काय आहे, पण प्रॉन्स आहे, चिली गार्लिक प्रॉन्स, हे काय आहे, ओके, फिश टिक्का आहे, नंतर हा पण फिश टिक्काच आहे, तंदुरी चिकन टिक्का, आणि आत्ताच आपल्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. ओके, चिकन शीख कबाब आणि चिकन विंग्स. ओके, चिकन विंग्स. आणि हे बघा, आपण चटणीची डिमांड केलेली आणि तिथे चटणी आलेली आहे, ग्रीन चटणी वगैरे. आणि ही कुठली आहे? मँगो मिक्स. मँगो आणि ही वाली? आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की मी किती मोठा नॉनव्हेज लवर आहे ते, आणि आज मला तसा स्पर्धक पण भेटलेला आहे. माहिती नाही हरवेल की नाही, फक्त तो बोलतोय की हरवेल, हे माहिती नाही, आपल्याला समजेल पुढे. आणि एवढं सर्व आलेलं आहे ना, माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं, असं वाटतं की कधी मी आता चालू करतो. चला मित्रांनो, तुम्ही पण खायला या. मी आता पहिला घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रॉन्स घेतलं आहे, त्यानंतर मी घेतो आहे चिकन, चिकन घेतलेलं आहे, आणि इथून हे फिश घेतलेलं आहे. मी तिन्ही पण घेतलेलं आहे, कारण की कसं आहे, मी आता तिन्ही पण घेतलेलं आहे, तिघांचं मी टेस्ट बघणार, याच्यामधलं मला जे आवडणार त्याच्यावरतीच मी ताव मारणार. चला मित्रांनो, आता मी सुरुवात करतो आहे. माझ्या इथं कंट्रोल नाही होत आहे. जमा
साइज पण मोठी आहे, टायगर प्रॉन्स वाली चटनी किती खाणार आता। आता मी फिश फ्राय करतो, बोनलेस फिश आहे। इथे आता आमच्या स्टार्टरची पहिली फेरी संपलेली आहे। टोटल 8 शिगा आणल्या होत्या, 8 शिगा संपलेल्या नंतर आम्ही फक्त प्रॉन्स आणि चिकनचीच मागणी केलेली आणि इथे आपल्याला ज्यूस आलेला आहे। थँक्यू हा, आणि आपल्याला फक्त कॉम्प्लिमेंटरी म्हणून भेटलेला आहे। जर तुम्ही हा विकत घेतलात तर तुम्हाला 130 रुपये ह्याचे चार्जेस आहे, पण आपल्याला तो कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिलेला आहे। लाजवाब या नॉनव्हेज बरोबर हे असं ड्रिंक आहे ना, एक नंबर। हा प्रॉन्स बरोबर, मित्राने आपलं ऐकलं, प्रॉन्स आणि वायने आपलं ऐकलं। आता आपण इथे आलो होत ना, प्राईज आहे 1200 रुपये। मान्य प्रत्येकाला परवडू शकत नाही, पण माझा एवढाच मजा आहे की अशा ठिकाणी, अनलिमिटेडच्या ठिकाणी अशाच लोकांनी येत असते ज्यांची खाण्याची कॅपॅसिटी आहे। हिशोब कसा असतो, त्यात 1200 आपण आपल्या फॅमिलीला सगळ्यांना बाहेर कुठल्या तरी हॉटेलमध्ये नेऊ शकतो, ते एकट्याचे 1200 रुपये असतो। त्याच्यामुळे इथे अशात लोकांनी येत असतं ज्यांची खायची ताकद आहे। ऋषभ, आतापर्यंत तू 3 ट्राय केले स्टार्टर, फिश, चिकन आणि प्रॉन्स, तिघांबद्दल काय सांगशील? कोळंबी एक नंबर। कोळंबी आणि फिश नाही आवडले? आवडले फिश, पण कोळंबी एक केवळ। ओके, चिकन पण ठीक आहे। चिकन वगैरे कसं आपण रेग्युलर खातो, पण कसं असतं काही वेळा कोळंबी आपण रेग्युलर नाही घेऊन येऊ। हा ओके, त्याच्यामुळे कोळंबी चांगली आहे, आवडली कोळंबी आवडली। ओके, आणि ही ड्रिंक? हा भाई, ही तर आपली फेवरेट आहे, आता मला कलरच फेवरेट आहे। हा कलर, हा कलर। मित्रांनो, आता आपली स्टार्टरची कॅपॅसिटी संपलेली आहे। कॅपॅसिटी सगळी नाही स्टार्टरची, त्याच्यानंतर आपल्याला तर काहीतरी मेन कोर्स, त्याच्यानंतर काहीतरी स्वीट डिश, आणि इथे स्टार्टरसाठी एक महत्त्वाचं आहे बघा, ॲड माय फूड, हे आपण ना खाली करायचं। खाली करायचं म्हणजे ते समजणं की हे स्टार्टरमध्ये फूल झालेले, आता इकडून ते ग्रीन वगैरे बाकी वस्तू उठवून तर घेऊन जाणार त्याचे। चला आता आपण मेन कोर्सला जाऊया आणि आपण इथे गर्दी बघू शकतो किती आहे। इथे या दोघीसुद्धा इथे बार्बेक्यूमध्ये आले, नाव का तुमचं? वैष्णवी। तुझा? सना। ओके, कुठून आलात तुम्ही? CST फर्स्ट टाइम आलात की यापूर्वी आला होतात? ओके, कसं आज तुमची तुमच्या जिंकलं कोण? पण जिंकलं कोण तुमच्यात? जास्त कोणी खाल्लं? ठीक आहे ठीक आहे, चला बाय बाय। चला बाय। बघा, मेन कोर्ससाठी इथून आपल्याला डिश, वाट्या वगैरे सर्व घ्यायचं आहे आणि इथे लाईनीमध्ये सर्व ठेवलेलं आहे। बघा, इथे एक कडा मसाला, केरळा टाईप फिश करी, चिकन दम बिर्याणी, दम का मुर्गा, राजस्थानी लाल मांस, आणि इथे हे सर्व सलाड वगैरे इथे ठेवलेले आहेत। आणि या बाजूला इथे व्हेजचं आहे, नॉनव्हेजचं आहे, प्लस इथे चायनीजचं पण आहे। तसंच इथे आपण बघू शकतो, इथे ग्रिल्स, चाट्स, कबाब आणि इतर पण गोष्टी आहेत, म्हणजे आपण इकडून पण काही नाही काही घेऊ शकतो, ते सर्व अनलिमिटेड असते। सगळ्यामध्ये थोडं थोडं घेतो, सगळ्या पदार्थाला मी मान देतो। चिकन असू दे, चिकन असू दे, अंडा असू दे, आता अजून तर असू दे, सब ले। फक्त एवढंच आहे की अनलिमिटेड आहे म्हणून आपल्याला घ्यायचा म्हणून घ्यायचं नाही, आपल्याकडनं वेस्टेज पण नाही होणार याची आपल्याला नक्कीच काळजी घ्यायची। जेवढं आपल्याला जाईल तेवढंच घ्या, जर तुम्हाला नंतर वाटलं तर तुम्ही अजून तुम्ही ते घेऊ शकतो। स्टार्टिंगला फक्त थोडं थोडं घेऊन आलो, अंड्याचं घेऊन आलो, बीन्सचं घेऊन आलो आहे, चिकनचं घेऊन आलो आहे आणि मटनचं घेऊन आलो, सगळं थोडं थोडं आलं। रोटी आणि नानची आपण ऑर्डर द्यायची असते, आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या त्या आपण इथे जागेवरती येतात। आता मी एवढी सुद्धा घेतली आहे कारण की पहिले टेस्ट करणार सगळ्याची, आणि ज्याचं मला ते जास्त आवडणार ते मी नंतर जास्त रिपीट करणार। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वीट, स्वीटचा मी एवढा दिवाण आहे ना, म्हणजे सगळ्याचा दिवाण आहे, फक्त मी व्हेजचा दिवाण आहे, व्हेजची दुसऱ्यासाठी मला आवडत नाही।
नॉनव्हेज आणि स्वीटचं खूप आहे. आता मला नंतर स्वीटमध्ये पण जास्तच काव मारायचं आहे असं समजायचं मला की काहीच नाही करत आहे आणि स्वीट काय डाळ. आणि अशा प्रकारे आमचा इकडे मेन कोर्स पण संपलेला आहे. मेन कोर्सची क्वालिटी ॲक्च्युली मस्त होती. हां आणि तुम्हाला अजून एक दाखवतो. हे बघा, हे आम्हाला त्यांनी स्टार्टिंगला आणलं होतं पाणीपुरी 6 पीस होते. इथे बघू शकतात अजून 6 च्या 6 तसेच आहेत. आम्ही याला टच पण नाही केलेलं आहे. चला आता आपण जाऊया स्वीट डिश आणण्यासाठी. स्वीट डिशसाठी आपण इथे बघू शकतो गुलाबजामून आहे, हलवा आहे, आईस्क्रीम आहे. या बाजूला इथे वेगवेगळ्या प्रकारचे बघा कुल्फी आहेत, म्हणजे 1, 2, 3, 6 प्रकारच्या इकडे कुल्फी आहेत व्हरायटीमध्ये. त्याच्या इथे बाजूला गेल्यावरती नाही बघा इथे एवढे प्रकारचे केक आहेत. इथे खाली कालाजामून आहे, इथे फ्रुट्स आहे, इथे रबडी आहे आणि इथे जामचा वगैरे काही नाही काय शाही तुकडा वगैरे इथे सर्व आहे. म्हणजे जवळपास इथे बघायला गेलं ना तर 15 ते 16 प्रकारचे इथे स्वीट डिश आहेत. थोडे प्रकार मी घेतलेले आहेत पण ह्याच्यामधले मी आधी बघणार मला कुठला आवडते आहे, मग ते आवडल्याच्या नंतर मी तिकडे जाऊन तेच घेणार. आणि तुम्हाला मी दाखवतो ऋषभ तोडणकरची डिश बघा. अरे असं वाटलं 5 वर्षाच्या मुलाची डिश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईस्क्रीम खायचं आहे. स्वीट डिश काय आहे आधी मी ठरवलं मला जे आवडणार तेच मी घेणार नंतर, पण आता मला सगळंच आवडलं आहे म्हणजे मला सगळंच परत घ्यायला लागणार आहे. ते बघा जागेवरती सिझलिंग ब्राउनी आलेली आहे, त्याच्यावरती बघा आईस्क्रीम ठेवलेली आहे. थँक्यू. मस्त आहे बघा आलेली आहे इथे ब्राउनी बघा. आणि आता आपल्याला टेस्ट करायची आहे. ऋषभ चल तुझा पहिला मान. पण आता कन्फ्युज आहे मी टेस्टमध्ये, कळलं नाही मला. प्रथम म्हणजे आईस्क्रीम थंड आणि त्याच्यानंतर ही ब्राउनी आहे ती जरा गरम आहे त्याच्यामुळे ते मिक्सचर झालं आणि टेस्टबद्दल कळलं नाही. एक काम कर आता फक्त दोन्ही मिक्स खाल्लंस ना. हा लग्नामध्ये आपण आईस्क्रीम खातो ना अनलिमिटेड पाहिजे तेवढे तसं मला फील होतो आता इकडे ते पण आपण खाऊ शकतो. तर चला मित्रांनो आता आपण इथून निघालेलो आहे बाय. आणि इथे आपल्याला शेवटला पे करायचे असतात आणि आता आपण पे करण्यासाठी आलेलो आहे. मित्र ऋषभ कसं वाटलं? एक नंबर, मजा आली. म्हणजे जे फूड होतं ना ती क्वालिटी होती. असं नाही काही पदार्थांची टेस्ट वगैरे मला आवडली नाही, पण कसं प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. आवडू शकते राहुलला काही आवडलं नाही ते मला आवडलं, तर अशा प्रकारची पण आवडलं. म्हणजे जर तुमची खाण्याची कॅपॅसिटी असेल ना तेवढे तर तुम्ही एकदा तरी या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता नक्कीच. ओके आणि राहुल पाटील जिंकला आहे. सर्दी होत असं नाही, आपण स्ट्रॉंग कोण आहे बघत होतो. मी जिंकलोय मी रत्नागिरीतून आलो. ठीक आहे थांबा थांबा थांबा, एक आपला लहान भाव आहे दादा. ऐका ना, इथे आता पे करावं लागते ना, तर ते लहान मुलांसाठी काय डिस्काउंट असतो काय? सगळ्यांसाठी सेमच प्राईज असते. आणि कुठला असा वार आहे का की जिकडे कमी प्राईज असते?
फुली ऑनलाइन आप बुकिंग करेंगे तो ऐप का थ्रू हैप्पीनेस कार्ड बाय करेंगे, ग्रुप्स बुकिंग। चला मित्रांनो, आता मी एकदम नशेमध्ये गेलेलो आहे, मला झोप येते आहे, आम्ही खूप खाल्लेलं आहे, खूप जास्तीत जास्त खाण्याचं मी इकडे नक्कीच प्रयत्न केले। बघा इथे आपण आता चौथ्या माळ्यावरती खालती मॉलजवळ उभे आहे, बार्बेक्यूमध्ये आलो होतो, जिथे अनलिमिटेड फूड असते, 1200 रुपये होते शनिवारी, व सोमवार मंगळवारी आला तर ते 892 रुपयाला असते। अनलिमिटेडच्या ठिकाणी तुम्ही असेच या, ज्यांची खाण्याची कॅपॅसिटी नाही तर तुमचे पैसे उगाचच वेस्ट होतील। खाण्याबद्दल सांगायचं म्हणजे फूडची क्वालिटी अप्रतिम होती, शेवटी प्रत्येकाची आवडनिवड ही वेगळी वेगळी असते, तर तुम्ही इथे येण्याचा विचार करत असाल तर तुम्ही येऊ शकता, शेवटी तुमची मर्जी, फक्त आलात तर कसे वसूल करायचे याच्याकडे जास्त लक्ष देते। हा व्लॉग इथे थांबवतो, हा व्लॉग कसा वाटलं नक्की कळवा आणि चॅनल बंद नसेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकर भेटू अशा एका सुंदर सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।